एक मिनट रुको सर काय नेमकं मंगळवार विधानसभा अध्यक्षांच्या वेळापत्रकावर कोर्टाला फुली मारली आहे काय नेमकं वाटतं जे म्हटलेलं आहे कोणी वकिलाच्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे आदेश दिले होते आणि रिझनेबल टाइम दिला होता. या रिझनेबल टाइमची डेफिनेशन जरी दिली नव्हती तरी कोर्टाला एक अपेक्षित रिझनेबल टाइम अपेक्षित होता आणि गेले 6 महिने याच्यात फक्त चालढकल होते. मागच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने त्यांना टाइम शेड्यूल द्यायला सांगितलं होतं. त्याच टाइम शेड्यूलवरती आज आमच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला आहे. ज्या पद्धतीने वेळेचा अपव्यय केला जातोय, काल फक्त 4 तास क्लबिंग करायचं या विषयावरती सुनावणी झाली, ते देखील आज सुनावणी असताना काल ठेवली होती. म्हणजे याचा अर्थ जाणून बुजून हे प्रकरण विलंब होतोय हे आज कोर्टाच्या निदर्शनास आमच्या वकिलांनी आणून दिलंय आणि त्यावरती कोर्टाने नाराजी व्यक्त करून खरं म्हणजे हे प्रकरण ॲडमिटेड फॅक्ट्सवरती आहे त्यामुळे त्याच्यावरती फार कुठली मोठी ट्रायल न चालता समरी प्रकरण आहे एक्सरसाइज करायचं आहे आणि समरी एक्सरसाइजला जास्त वेळ लावू नये. जास्तीत जास्त 2 महिन्यात हे प्रकरण संपवावं असं आज कोर्टाने माननीय उच्च सुप्रीम कोर्टाने आज सांगितलेलं आहे. तरी देखील सरकारतर्फे विधानसभा अध्यक्षांतर्फे तुषार मेहता यांनी सांगितलं की मी माझ्या अशिलांशी बोलतो आणि मंगळवारी आपल्याला नवीन टाइम शेड्यूल देतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो विलंब चाललेला आहे याच्यावरती कोर्टाची नाराजी आज स्पष्ट दिसत होती. कोर्टाने जे काही मुद्दे समोर आणले त्यावरनं हे स्पष्ट दिसत होतं की विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीने विलंब लावतायत या प्रकरणाला हे कोर्टाला मंजूर नाही असं आज एकंदर सत्र होतं. आज सुप्रीम कोर्ट बोललं त्याच्यानंतर असं वाटतं की 2 महिन्यामध्ये आमदार अपात्रतेचा अंतिम आम्ही याच्या बाबतीमधला निर्णय मंगळवारी अपेक्षित करतो. हा निर्णय कोर्ट घेईलच. पण आज जे काही मुद्दे आमच्या वतीने मांडले गेले ते हेच मांडले गेले की जी घटनेमधलं 10वं शेड्यूल जे ज्याच्या रक्षणासाठी गेले कित्येक दिवस ही लढाई चालू आहे हे जर अशाच पद्धतीने चाललं राहील तर 10 शेड्यूल पायदळी तुडवलं जाईल आणि ते पायदळी तुडवलं जाऊ नये अशी जर इच्छा असेल या देशातल्या लोकांची तर सुप्रीम कोर्टाने याच्यात हस्तक्षेप करून वेळेवरती हे प्रकरण संपवलं पाहिजे. कारण महाराष्ट्रात जो काय राजकीय गोंधळ झालेला आहे आणि हे जे काय बेकायदेशीर सरकार निर्णय घेते याला कुठेतरी लगाम घालायचा असेल तर या प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर लागला पाहिजे. तो किती महिन्यात लागला पाहिजे हे मंगळवारी कोर्ट नक्की करेल. वेळापत्रक द्यावं लागणार आहे.